जुना पुणे मुंबई महामार्गावर देहू रोड सेंट्रल चौकात सिग्नल बसवण्याची मागणी शहर मनसेने कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासन आणि पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयात केली आहे. या चौकात अनेक अपघात होऊन शेकडो वाहन चालकांनी आपले जीव गमावलेत. मात्र रस्ते विकास महामंडळ देहू रोड बोर्ड प्रशासन याकडे कानाडोळा करण्याचा आरोप मनसेने केला आहे. 8 दिवसात दिशादर्शक दिवे बसवले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसेने दिला आहे. काल आम्ही देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डला निवेदन दिलं आहे की हा जो सेंट्रल चौक आहे हा लय महत्त्वाचा चौक आहे. इथे अनेकदा अपघात झाले आहेत आणि अपघात होतात आहे. त्यासाठी आम्ही कॅन्टोनमेंट बोर्डला निवेदन दिलं आहेत आणि CP ऑफिसला दिलं आहे आणि देवरोड पोलीस चौकीला दिलं आहेत की इथं अपघात टाळण्यासाठी आम्ही इथं सिग्नलची मागणी केली आहे, जेणेकरून लवकरात लवकर सिग्नल बसवण्यात यावे. अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा हा सेंट्रल चौक देहू रोड कात्रज बायपास जुना मुंबई पुणे महामार्ग तर पुणे मुंबई एक्सप्रेसवेला जोडणारा महत्त्वाचा या चौकात सिग्नल बसवणं अत्यंत गरजेचं आहे. हाकेच्या अंतरावर देहू रोड पोलीस स्टेशन तर जवळपास इंग्रजी माध्यमांची शाळा असल्याने विद्यार्थीही मोठ्या संख्येने या चौकातनं प्रवास करतात. मनसेच्या या मागणीकडे प्रशासन काय करणार आता ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पोलीस स्टेशन आहेत, परत मंदिरं आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, तिथं फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे आणि आपल्याला इथं सिग्नल बसवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की पुढे चालून इथं खूप ॲक्सिडेंट होतात आहे आणि आत्ताही ॲक्सिडेंट होता होता वाचतो आहे. इथं कधीही ॲक्सिडेंट होऊ शकतो तर आपण इथं अपघात झालेले देखील आहेत. इथं आपण अशी मागणी केली आहे मनसेच्या वतीने की इथं लवकरात लवकर ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात यावे.